दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना ही शेतकऱ्यांनी 2017 ते 2018 मध्ये ऑनलाईन तथा ऑफलाईन पद्धतीने केलेल्या चणा आणि तूर याचा भाव फरक आजपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाहीये. यामुळे शेतकरी चांगलेच अडचणीत सापडलेत. तसंच ऑनलाईन नोंदणी केल्यावर शेतकऱ्यांची संख्या 2944 एवढी असून त्याचबरोबर ऑफलाईन नोंद केलेल्या शेतकऱ्यांची संख्या 3852 एवढी आहे. या शेतकऱ्यांना हदगाव तालुका खरेदी विक्री संघ कर्मचारी अधिकाऱ्यांकडून शासनाकडून आलेल्या भाव फरकाची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा केलेली नाहीये. याशिवाय वाहतूक पोटी शेतकऱ्यांकडून प्रति क्विंटल 100 रुपये अनामत रक्कम घेतली जात असल्याने ती रक्कम शेतकऱ्याला परत करणे तसेच 2018-19 मधील शेतकऱ्यांचा रब्बी चणा विमा त्वरित मिळावा अशी मागणी शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख डॉक्टर संजय पवार यांनी हदगाव तहसीलदार कार्यालयात दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. मागील 2 वर्षापूर्वी ज्या काही शासनाने शेतकऱ्यांबद्दल मग मालाच्या खरेदीच्या बाबतीमध्ये घोषणा केल्या होत्या, तर त्या अनुषंगानं महाराष्ट्र शासनानं घोषणा केली होती की मागच्या वर्षी तुरीचे आणि चण्याचे भाव खूप पडले होते मार्केटमध्ये, आणि शासनानं जाहीर केलं होतं की आम्ही 1000 रुपये भाव फरक अशा शेतकऱ्यांना देऊ की ज्यांच्याकडे चणा आणि तूर आहे आणि त्यांची खरेदी समजा जर नाफेडमार्फत नाही झाली, त्यांनी खाजगी व्यापाऱ्यांना जरी दिली तरी आम्ही 1000 रुपये भाव फरक त्या शेतकऱ्यांना देऊ. कुठपर्यंत? एका शेतकऱ्याला हेक्टरी 12 क्विंटलपर्यंत त्यांनी अनुदान देणार आहे. असे हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यामधील जवळपास ऑनलाईन नोंद केलेली शेतकऱ्यांची संख्या आहे 2944 आणि ऑफलाईन नोंद केलेली शेतकऱ्यांची संख्या आहे 3852. ही खरेदी विक्री संघ नाफेड आणि कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्यामार्फत शेतकऱ्यांकडून 7-12 पेरापत्रक आणि त्यांच्याकडे चणा उपलब्ध किती आहे. सर, आपण शेतकऱ्यांकडून वाहतुकीपोटी आपण प्रत्येकी 100 रुपये आकारले जातात, त्याबद्दल आपलं मत काय? वाहतुकीपोटी आकारले जात नाही हा विषय जो आहे 2017-18 चणा आणि तूर शेतकऱ्यांकडून खरेदी विक्री संघानं खरेदी केली होती. नाफेडला ती पाठवायची व्यवस्था त्यांची जबाबदारी असताना यांनी म्हणले की आमच्याकडे वाहतूक व्यवस्थेसाठी पैसा नाही. शेतकऱ्यांकडून प्रत्येक क्विंटली 100 रुपये याप्रमाणे त्यांनी अनामत रक्कम म्हणून घेतलेली आहे. माझ्याकडे काही पावत्या आहेत, आम्ही पुराव्यांविषयी बोलतोय की ही 2017 पावती आहे. बघा, 15 कट्टे तूर दिली, या 15 कट्टे म्हणजे 7.5 क्विंटल 750 रुपये शेतकऱ्याकडून घेतलेले आहेत. अनामत रक्कम ही शासनाची नाफेड करून खरेदी विक्री संघाला परत आली असून सुद्धा ती शेतकऱ्यांना दिली नाही. आता हा उंचगावचा शेतकरी आहे ज्यांचं की 26.5 क्विंटल चणा खरेदी केला होता आणि यांची अनामत रक्कम नगदी स्वरूपामध्ये 2650 रुपये तालुका खरेदी विक्री संघाने घेतली होती, पण हे पैसे शासनाकडून नाफेड करून यांना खरेदी विक्री संघाला परत आलेले असून सुद्धा जवळपास 14.5 लाख रुपये आलेले असून सुद्धा शेतकऱ्यांची यांनी अनामत रक्कम परत केली नाही. ही रक्कम त्वरित त्यांनी परत करावी. तुम्हाला असं वाटतं की एक प्रकारचं हे शेतकऱ्याचं काही शासन दिशाभूल करण्याचं काम करत आहे का, असं तुम्हाला वाटतं का याबद्दल? तुम्ही नाही, शासन दिशाभूल नाही करत, शासन अगदी योग्य काम करते, पण इथले स्थानिक ज्या स्वराज्य संस्था आहेत ज्यांच्या मार्फत ह्या खरेद्या होतात, त्यांचे जे माहेमेरू बसलेले आहेत त्या खुर्चीवर, त्यांनी शेतकऱ्यांची पिळवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांचे पैसे घ्यायचे आणि मस्त मजेत खर्च करायचे. खरेदी विक्री संघाला खरेदी केल्यानंतर त्यांचं कमिशन मिळते. शेतकऱ्यांचे मालाचे पैसे जे काही वाहतुकीसाठी म्हणून त्यांनी अनामत रक्कम घेतली, ही अनामत रक्कम 28 ते 30 लाख रुपये आहे. ती त्वरित त्यांनी आमच्या शेतकऱ्यांना हदगाव तालुका हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना द्यावी, अन्यथा उग्र स्वरूपाचं आम्ही आंदोलन या ठिकाणी उभं करू. धन्यवाद. सर, शासनाने शेतकऱ्याच्या पीक विम्यासाठी रब्बी पीक विम्यासाठी काही की निधी मंजूर केला होता, परंतु आजपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर ती निधी उपलब्ध झाला नाही, याबद्दल आपण आपलं म्हणणं काय? हां, तोही विषय आमचा ह्या विषयामध्ये आहे निवेदनामध्ये. तिसरा विषय की 2018-19 शासनानं रब्बी चण्याचा विमा मंजूर केला आहे, पण आम्ही इथं तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना संपर्क केल्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की आम्ही फक्त हा मनाठा कार्यक्षेत्रापुरता, मनाठा सर्कलपुरता विमा मंजूर झाला. का? मनाठ्यामध्ये वेगळं पर्जन्यवृष्टी होते, पाऊस पडतो, आणि तामसा सर्कलमध्ये वेगळा पाऊस पडतो का?
निवग्यामध्ये वेगळा पाऊस पडतो आणि हदगावमध्ये वेगळा पाऊस पडतो का? जर करता पीक विमा मिळाला तर पूर्ण हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यामधील सरसगड प्रत्येक शेतकऱ्याला मिळायला पाहिजे, नाही तर त्याही संदर्भामध्ये आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन करू. ठीक आहे, ज्या शेतकऱ्यांना मिळाला मनाड्या शेतकऱ्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं, पण त्याचबरोबर हदगाव हिमायतनगर तालुक्यातल्या सर्वच शेतकऱ्यांचं नुकसान झालं. पीक विमा मिळाला सर्वांनाच मिळायला पाहिजे, म्हणून त्यासाठी आम्ही सर्वांना पीक विमा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. आणि राहिला प्रश्न हा तुरी आणि भाव फरकाचा, भाव फरकाचा जर फरक जाणवला पाहिला तर एका शेतकऱ्याला साधारण 20,000 रुपये, याप्रमाणे 5,000 शेतकऱ्यांना पैसे जमा नाही झालेत, तर 10 कोटी रुपयाच्या जवळपास हा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हदगाव हिमायतनगर तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या नावाने जमा होऊ शकतो, म्हणून त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरायला तयार आहोत. प्रतिनिधी अशोक गायकवाडसह आधार न्यूज हदगाव. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.